नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नीती कधी कधी एखाद्या सोबत क्रूर खेळ खेळते, अशा खेळाचा कधीच कुणाला अंत लागलेला नाही. असाच क्रूर खेळ इंदा परतील एका दाम्पत्यासोबत घडलाय. 2 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं, एकमेकावर जीवापाड प्रेम केलं, देवाने त्यांना एका चिमुकलीचं फूल देखील दिलं. पण नीतीनं अशा जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्याला अचानक हिरावून घेतलं आणि 7 महिन्याच्या लेकीला पोरक केलं. इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली. श्रावणी स्वप्नील सुतार वय 22 हिचा 2 दिवसांपूर्वी डेंग्यूच्या आजाराने दुःखद निधन झाले. पत्नीचा अचानक मृत्यू झाल्याने पती स्वप्नील उर्फ गणेश सुतार वय 24 हा 2 दिवसापासून पत्नीच्या मृत्यूने नैराश्यात गेला होता. तो कुणाशी जास्त बोलत नव्हता. पत्नीचा विरह सहन न झाल्याने पती स्वप्नीलने काल पत्नीच्या मृत्यूच्या 3र्याच दिवशी राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवलंय. स्वप्नील आणि श्रावणी या दोघांची लग्न 2 वर्षांपूर्वी झाले होते. स्वप्नील हा भिगवण मध्येच मोबाईल शॉपिंगचे दुकान चालवायचा. स्वप्नील हा श्रावणीवर जीवापाड प्रेम करत होता हे कुटुंबातील सगळ्यांनाच माहीत होते. स्वप्नीलच्या प्रेमामुळे या दोघांच्या संसारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या दोघांच्या प्रेमातच देवाने आणखीन एक भर घातली आणि 7 महिन्यापूर्वी एका चिमुकलीचा जन्म झाला. घरात सारं काही मजेत चाललं असताना नीतीला त्यांचा आनंद बघवला नाही. पत्नी श्रावणी हिला मागील आठवड्यात जोराचा ताप आला आणि ती खूप आजारी पडली. मात्र तिचा ताप काही केल्या कमी झाला नाही. अखेर तिला डेंग्यू झाल्याचं निदान झालं. मात्र याच डेंग्यूने अखेर तिचा 2 दिवसांपूर्वी जीव घेतला आणि आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या स्वप्नीच्या आयुष्याचे स्वप्नच भंगले. तो इतका नैराश्यात गेला की त्याच्या भावनाच कुणाला समजल्या नाहीत. खरं तर जगामध्ये प्रेमाच्या नावाखाली एकनिष्ठता शोधली जाते, मात्र इथे स्वप्नीलच्या जीवनात एकनिष्ठतेचा जणू सागर दिसत होता. देवाने माझ्या प्रेमाचा असा अंत का केला, या विरहात त्याने काल टोकाचा निर्णय घेतला. घरातील सगळ्यांना मी थकलोय, मला थोडा आराम करू दे म्हणत त्याच्या खोलीत जाऊन झोपला. मात्र त्याने गळफास घेत आपले जीवन संपवले होते. थोड्या वेळाने घरातील लोकांनी त्याला आवाज दिला, मात्र प्रतिसाद येत नसल्याने रूमच्या खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी घरातील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. 2 दिवसांपूर्वी पत्नी श्रावणीचं निधन आणि आज पती स्वप्नीलने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे 7 महिन्याच्या लेकीवर नीतीने पोरकी होण्याची वेळ आणली.